नवी मुंबई नेटवर्क। दो हजार तेरह, दो हजार सोलह, दो हजार अठारह और अब 2022 हिंदू बहुल इलाके सानपाड़ा क्षेत्र में मुस्लिम बांधवों की मस्जिद के लिए भूखंड आवंटित करने का मामला अब विवादों के पेंच में लगातार फंस रहा है। सानपाड़ा में सिडको द्वारा मस्जिद के लिए भूखंड आवंटन के मामले पर सानपाड़ा के स्थानीय नागरिकों ने सिडको, नवी मुंबई महानगर पालिका और नवी मुंबई पुलिस के खिलाफ अपना जोरदार विरोध जताते हुए एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण और सानपाड़ा बंद रखा, मस्जिद हटाओ सानपाड़ा बचाओ इस बैनर तले अखिल सानपाड़ा प्रतिष्ठान और सानपाड़ा रहवासी संघ ने हिंदू बहुल आबादी वाले क्षेत्र सानपाड़ा में मस्जिद के लिए भूखंड आवंटन करने के मुद्दे पर रोष जताते हुए सभी प्रशासन को आड़े हाथों लिया। सानपाड़ा में शांति के लिए किए गए इस आंदोलन में सर्वपक्षीय नेताओं ने भी अपना रोष व्यक्त करते हुए स्थानीय नागरिकों को अपना समर्थन दिया, जहां सानपाड़ा के रहवासियों का समर्थन करने शिवसेना जिला प्रमुख विट्ठल मोरे, भाजपा नवी में जिला अध्यक्ष रामचंद्र घरत, मनसे शहर अध्यक्ष गजानन काले, भाजपा आईटी सेल संयोजक सतीश निकम समेत असंख्य पार्टी पदाधिकारी मौजूद रहे। गौरतलब है कि सानपाड़ा में सिडको ने मस्जिद बनाने के लिए 200 मीटर की जमीन पहले ही आवंटित की थी, जिसके विरोध में अखिल सानपाड़ा प्रतिष्ठान और सानपाड़ा रहवासी संघ ने अपना पूर्ण जोर विरोध दर्शाया था। उस वक्त मस्जिद बनाने के फैसले का पूर्ण जोर विरोध को देखते हुए प्रशासन ने वहां काम रोकने के आदेश जारी कर दिए थे, मगर अब जब दोबारा हलचल शुरू हुई तब यहां के स्थानीय रहवासियों ने सानपाड़ा को बंद कर सड़कों के बीचों बीच बैठकर अपना तीव्र विरोध जताते हुए लाक्षणिक उपोषण किया। आंदोलनकारियों का कहना है कि सानपाड़ा हिंदू बहुल इलाका है और यहां मात्र 3% मुस्लिम आबादी है। इतना ही नहीं, 5 किलोमीटर की दूरी पर 7 मस्जिदें हैं। बावजूद इसके सिडको द्वारा मात्र 3% आबादी के लिए मस्जिद के लिए जमीन आवंटित करना अनुचित है। उन्होंने कहा कि अगर मांगे माने नहीं हुई तो आमरण उपोषण किया जाएगा। आमचा राग हा सिडको है, सिडको ने चुकी ची माहिती देऊन लोकांना इथे घर द्यायला लावले, नंतर 2 भूखंडाचे तुकडे तोडून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी मशीद दिली। वारंवार सातत्याने आम्ही आंदोलनं केली आणि त्या ठिकाणी जो प्लॉट आपण जर प्रत्यक्ष जाऊन पाहाल तर तिथे आता मोठमोठ्या आजूबाजूला बिल्डिंग झालेले आहे, लेआउटचा त्या ठिकाणी प्रश्न आहे। काही या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर फायर ब्रिगेड म्हणा, ॲम्ब्युलन्स म्हणा, काही आणि ड्रेनेज सिस्टम ह्या सगळा तिथे अडचणीचा भाग आहे आणि 99% या ठिकाणी हिंदू बहुल वस्ती असताना हा जाणीवपूर्वक ही पहिली चूक एक सिडको, दुसरी चूक पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आमच्या हिंदू लोकांची हरकती न विचारत न घेता परस्पर NOC दिले आणि हा तो डाव त्या ठिकाणी साधला गेला, त्यामुळं आमची लोकं सिडको पोलीस प्रशासन म्युन्सिपाल्टी याच्यावर फार चिडून आहेत। आज आम्ही चौथा या ठिकाणी चौथी वेळ आहे आंदोलनाची, लक्षात घ्या। आणि ह्या सानपाड्यातला हा माणूस, महिला भगिनी असू दे, लहान मुलं असू दे, मोठी माणसं असू दे, वयोवृद्ध असू दे, यापुढे गप्प बसणार नाही। आज लाक्षणिक उपोषण आहे, उद्या अमरण उपोषणाला सुद्धा या ठिकाणी बसण्याची तयारी आहे, कारण का आज लोकांनी काश्मीर फाईल पाहिलेलं आहे। आमच्या पुढच्या पिढीला सानपाडा फाईल बघायचा नाही आहे, म्हणून हा आमचा आक्रोश आहे। कोर्टाचा कंटेम हा आम्हाला दाखवला जातो, पण आमचे मित्र पाचलाक साहेब वर्षापूर्वी या मशिदीचे भोंगे काढा म्हणून केस जिंकलेले आहे, पण त्याचा पोलीस प्रशासन तो कोर्टाचा न्याय किंवा आदेश मानत नाही। मग आम्हाला ती का भीती घातली जाते, का हिंदू सहिष्णू आहे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जातो? पुढचं फ्युचर आमच्या मुलांचं जर या ठिकाणी टिकवायचं असेल तर शासनाने
सिडको ने म्युनिसिपाल्टी ने हा निर्णय त्या ठिकाणी बदलावा। आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, हिंदू बहुल वस्ती सोडून मशिदीला जागा द्यावे हे आमचं मत आहे। मुळात आम्ही जाती आणि धर्म याची गल्लतच करत नाही आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, या सांडपाड्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बनताना सिडकोने मगाशी अध्यक्षांनी जसं सांगितलं की इकडे काय गार्डन आहे, इकडे प्लेग्राउंड आहे, अशा पद्धतीचं हे बघून लोकांनी इथे बुकिंग घेतल्यात आणि त्यानंतर आरक्षणात हेतुपुरस्सर सिडकोने केलेले बदल आणि कोणाचा तरी फायदा होण्यासाठी, आणि त्याच्यामुळे सांडपाडाकर या गोष्टीला विरोध करत आहेत। राहिला प्रश्न मस्जिदीचा संदर्भातला विषय येतोय, जे इथे राहणारे तुमचा जो प्रश्न आहे जाती आणि धर्मांच्या विरोधात उभं राहू शकतं या संदर्भात बोलू इच्छितो मी की इथले जे बांधव आहेत ते आम्ही आमचेच समजतोय, त्यांच्यासाठी असणारी व्यवस्था आत्ता जी आहे उपलब्ध व्यवस्था आहे ती पुरेशी आहे आणि आम्ही हे सप्रमाण सिद्ध करू शकतोय। केवळ एका बाहेरच्या पब्लिकसाठी म्हणजे उदाहरणार्थ चिता कॅम्प असेल, माटुंगा गोवंडी मानकुर्त यांच्यासाठी आम्ही इथे दुकान उघडलेलं नाही आहे। ज्या धर्माच्या सिडकोने ज्यांना इथे प्लॉट आला सदनिका अलॉट केल्यात त्यांच्यासाठी जी आता विद्यमान व्यवस्था आहे ती पुरेशी आहे आणि हे आम्ही सप्रमाण सिद्ध करू शकतो आहे। त्याच्यासाठी आणखीन वेगळे भूखंड, त्यासाठी आणखीन वेगळी व्यवस्था, या गोष्टीला आमचा सांडपाड्याचा कडाडून विरोध आहे। विषय असा आहे की सांडपाडासारखं एक सुसंस्कृत सुशिक्षित समजदार लोकांचं शहर जिथे फक्त 1.5% मुस्लिम वस्ती आहे, अशा वस्तीमध्ये मशिदीला प्लॉट देणं याची आवश्यकता नाही असं इथल्या समाजाचं म्हणणं आहे, इथली जनभावना आहे आणि त्या जनभावनेचा आदर करायला कुठेतरी सिडको, महानगरपालिका, पोलीस प्रशासन हे सर्व मिळून कमी पडलेले आहेत। यासाठी हा लढा आहे। आमचा मशिदीला विरोध नाही, आमचं वारंवार म्हणणं आहे की ही वस्ती सोडून तुम्ही कुठेही मशीद करा ना, जिथे तुमची वस्तीच नाही, जिथे तुमची लोकच नाही त्या मशिदीमध्ये येणार कोण? तर परिस्थिती अशी आहे की आतापर्यंतचा इतिहास असं सांगतो की जिथे जिथे मशीद झाली तिथे त्यांची लोकसंख्या वाढली, मग त्यानिमित्ताने कुठेतरी अत्याचार वाढले, त्यानिमित्ताने कुठेतरी आतंकी प्रवृत्ती वाढली। आणि ताजं उदाहरण की अशी प्रवृत्ती सांडपाड्यामध्ये राहते असं 2 दिवसापूर्वीच उदाहरण आपल्याला दिसून आलेलं आहे। IIT मधून ग्रॅज्युएट झालेला आहे केमिकल इंजिनियर, जो झाकीर नाईकचे व्हिडिओज बघतो, IS ला 4-4 वेळा डोनेशन देतो, आपल्या स्वतःच्या खर्चाने सौदीला जाऊन येतो, इथून मग सीवूड्सला शिफ्ट होतो, तिथे त्या बिल्ड ज्या सोसायटी तो राहायला गेला 2015 ला तिथे मदरसा सुरू करतो, तिथल्या छोट्या मुलांचे जो ब्रेनवॉश करायला सुरू करतो। अशा प्रकारची प्रवृत्ती सांडपाड्यातून उगम पावली याचा सुद्धा कुठे ना कुठेतरी खेद आहे आणि ही प्रवृत्ती यापुढे सांडपाड्यात येऊ नये म्हणून हे उपोषण आहे। आमचा मशिदीला विरोध नाही, पण सिडकोने आणि महानगरपालिका पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार हाताळलेला आहे याला आमचा विरोध आहे। ही जनभावना, या जनभावनेचा आक्रोश हा या विषयासाठी आहे, त्यामुळे हिंदुत्व जे आहे ते या देशामध्ये हिंदुत्व कित्येक आले आणि कित्येक गेले, हिंदुत्वाला कोणी बाधा नाही पोहोचवू शकलं, पण आमचं भविष्य सुरक्षित ठेवणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारावर कुणी गदा आणू शकणार नाही। त्यामुळे आमचे अधिकार जर अबाधित राहणार नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि वेळ प्रसंगी बलिदान देण्यासाठी सुद्धा आम्ही सगळे तयार आहोत, अशा प्रकारचा संदेश आम्ही आजच्या या उपोषणातून देऊ इच्छितो। नागरिकों के प्रखर भूमिका और रोष को देखते हुए नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर और सिडको संचालक संजय मुखर्जी ने आवंटित प्लॉट में पहुंचकर प्रदर्शनकारियों का ज्ञापन स्वीकारा और आश्वासन दिया कि नगर विकास मंत्री तक नागरिकों की इस भावना को जरूर पहुंचाया जाएगा। उन्होंने कहा कि अंतिम फैसला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे के हाथों में है, इसीलिए इस मुद्दे पर नगर विकास मंत्रालय के प्रधान सचिव के साथ चर्चा कर सकारात्मक निर्णय खोज निकालने की कोशिश की जाएगी। हालांकि इस दौरान शिवसेना जिला प्रमुख विट्ठल मोरे ने कहा कि वह खुद सांडपाड़ा के प्रतिनिधि मंडल को लेकर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात करेंगे और इस मुद्दे पर निर्णय जरूर निकलवाएंगे। खैर, अब एकनाथ शिंदे के माध्यम से सकारात्मक निर्णय का सांडपाड़ा के रहवासियों को इंतजार है। ऐसे में सवाल ये उठ खड़ा होता है कि क्या एकनाथ शिंदे इन्हें न्याय दिलवा पाएंगे। ब्यूरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क। डू यू एस्पायर टू अपग्रेड योर लिविंग विद अरिहंत अद्विका सेक्टर 9 वाशी।
upgrade to iconic residential tower.